मन मंदिरा माझं म्हणणं आहे सध्याची मुलं बिघडलेली नाहीत बापच बिघडलेली आहेत पहिल्यांदा कोणाची सुधारणा करायची असेल तर ते बापांची सुधारणा करायला पाहिजे आणि मग पोरं आपापच होतील घरात पडलेला अर्धा ग्लास पाव ग्लास ते पोर रांगत रांगत येतं ना जिगल लावत अर्थात काही वाईट नाही आहे पितृदेवांचा प्रसाद आहे पितृदेवा आता <laughs> काय सांगू मी नाही का अरे आपल्या जीवनामध्ये आपण किती कमावतो काय करतो किती शिकलो याला महत्व नाही जीवन आपलं कसं सुखी आहात का एवढं करून तरी आज तुमच्याकडे बघून मला एक गोष्ट आठवली बघा माझे कार्यक्रम परभणीला चालू होते ऐकण्यासारखं आहे म्हणजे मी कधी विसरलोच नाही कारण का त्या दिवशीच्या प्रवचनामध्ये माझ्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली दोन तीन डॉक्टर मित्र होते आणि त्याच्यातला एक गेला ते ह्याच्यातलेच होते सगळे एक गेला गेल्याबरोबर पुढचा ऐका जो त्याच्याबरोबर घेणारा होता तो त्या चित्तेजवळ गेला आणि उद्या मी कुणाबरोबर पिऊ म्हणून त्या चित्तेत उडी टाकली त्या डॉक्टरबरोबर तो डॉक्टर सती गेला ह्याच्यात कोणचंही नाही तुम्ही एक वीस वर्षापूर्वी घडलेली आणि मला श्रद्धांजली अर्पण करण्याची पाळी आहे तर काय मी सांगू म्हटलं घडलं ते फार वाईट घडलं असं घडू नाही त्यांच्या आत्म्याला शांती मिळवू दुसरं काय म्हणणार मला सांगा हे का किती अवघड आहे किती अवघड आहे जीवन हे बघा नुसता विचार चांगला असून भागत नाही विचार जेव्हा कृतीतून प्रवाहित होतो तेव्हा जीवनाचा उद्धार होतो तुम्ही गोळ्या देऊन काही उपयोग नाही त्या आम्ही घेतल्या पाहिजेत आम्ही जर घेतल्या नाही तर तुमच्या गोळ्या काय करणार काही काही माणसं इतकी तयार असतात ना गोळ्या नकोत असतात ते फेकून देतात गोळ्या आणि तुमच्या गोळ्या घेऊन आम्हाला काही परिणाम अरे कशा काय घेतलंच नाही तर पुढे काय व्हायचं आहे माझं बोलणं कळलं का औषध घेतलं पाहिजे त्याने जो अभ्यास केला जे शिकले याला ही गोळी हे जे आहे ते घेतलं पाहिजे तसं प्रवचन जे ऐकतो मला नाही म्हणायचं तुम्ही ज्ञानेश्वर महाराज व्हा मलाही व्हायचं नाही तुकाराम महाराज सुद्धा व्हायचं नाही कोणीच व्हायचं नाही आहे तेथे जन्माला आलोय तो शेवटचा श्वास सुखानी आणि आनंदात जावा याच्यापेक्षा काहीही देवाला मागायचं नाही माझं बोलणं कळलं का तुम्ही जास्ती भानगडीत पडू नका तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वर महाराज व्हायचंय गावाच्या बाहेर घर जाईल ज्ञानेश्वर महाराज व्हायचंय दगडानी माणसं मारतील एकनाथ महाराज व्हायचं एकशे आठ वेळा कुणीतरी थुंकायला तयार होईल तेव्हा ह्या भानगडीच नको आलं का लक्षात कारण हे बघा का, एकनाथ महाराजांनी थुकलं तरी काही केलं नाही आपल्याला बंधनाला काही का करायचं नाही थुकलं तो थुक एक मला बोलता बोलता आठव ख्रिश्चॅनिटीमध्ये असं आहे की आपल्या जर एका कालात मारली तर आपल्या सहनशीलता असावी आपण दुसरा काल पुढे करावा असं ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलं आहे एक मारली तर दुसरं केलं तेव्हा त्यांनी काय केलं त्याने ओळखला ख्रिश्चन म्हणून फाडकन मारली फाडकन मार हा केला आणि दुसरा हात उचलल्यावर तिसरी त्याला ह्यानी मारली चौथी ह्यानी मारली पाच हे काय करतोस म्हटला नाही आमची ख्रिश्चनी सांगितले एक मारल्यानंतर दुसरा गाल पुढे गेला आता इथून पुढचे गाल सगळे तुझे तिसरा तुझा पाचवा तुझा सहावा तुझा नाही अहो आपली अवस्था अशीच आहे नाथांच्या अंगावर एकशे आठ वेळा थुकला तुमच्याकडे नुसतं हलास काय 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 कुणा कुणाकडे कुणाकडे बघून खाकरला नाही का अहो माणसं अशी आहेत नुसतं खाकरला आपल्याकडे बघून ना तरी आपला पारा एकदम कुठच्या कुठे सुटकतो अहो त्याने तु। आमच्याकडे बघून खाकरला खा, अरे खाकरला म्हणजे त्याला खाकर खाकरा आला म्हणून खाकरला नाही नाही मुद्दाम माझं बोलणं कळलं का ना थोडं किती अवघड आहे हो किती अवघड आहे म्हणून या भानगडीत पडूच नका निदान तुमच्या माझ्यापुरतं आपलं जीवन आपला शेवटचा श्वास सुखाने गेला आनंदात गेला तरी पुष्कळ झालं आणि जेव्हा चांगल्या मार्गाने एखादी गोष्ट आपल्या घरात येते चांगल्या मार्गाने आलेलं धन चांगल्या मार्गाने आलेली वस्तू चांगल्या मार्गाने आलेलं नाव लौकिक हे शेवटपर्यंत सुख देतं वाम मार्गाने आलेली संपत्ती कधी सुख देत नाही एखादा एरियाचा डॉन म्हणून नाव कमवा कम की पण आहे का आहे का वाम मार्गाने कोणचंही आलेलं समाधान देत नाही चांगल्या मार्गाने आलेला मनुष्य समाधान शेवटी असतो त्याचा समाधानाला कोणी हात लावू शकत नाही माझं बोलणं कळलं का हम्म त्यांनी जे घडलं ते प्रभू कृपेने घडलं म्हणतो नीट लक्षात घ्या कोणी मिजास मारायची गरज नाही की मी असा आहे आणि मी तसा आहे आज एवढं मोठं नाव लोक काय लाखो माणसं आहेत मिजास मारायची बाबा महाराजांनी गरज नाही असे छप्पन बाबा महाराज देव प्रगट करील जे घडतंय ही पांडुरंगाची सद्गुरूची कृपा आहे कोणी असा सुद्धा प्रचार केला हे चेटकी भाग आहे नका गावात त्या काळामध्ये असेही प्रचार झाले अहो असं बटन आवल्या कुठं लागतं का चेटूक मग झालं एवढं भरल्यानंतर एक दिवस एक म्हातारा आला आला तिथे मुलं ठेवली होती मास्तर कशाला बसतात प्राचार्य तिथे बसले होते मुलांशी शिकून ठेवलं होतं ते म्हणले व्हॉट इज दिस वॉट इस गोइंग ऑन दिस म्हणजे इट इज इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी एक्झिबिशन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मन दिस इज द ट्रेन दिस इज अ बल्ब ट्वेंटी पॉवर थर्टी पॉवर व्हेरी गुड व्हेरी गुड बट व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी एक त्यातला जो लीडर होता तो म्हणला ए सी दुसरा म्हणला डी सी ते म्हणले ए सी डी सी आय एम नॉट आस्किंग यू ए सी मिन्स अल्टरनेटिव्ह करंट अँड डी सी मीन्स डायरेक्ट करंट आपल्याकडे ए सी आहे अमेरिकेमध्ये डी सी आहे म्हणून त्यांचं चालवणं सुद्धा इथून त्यांनी तसं केलं म्हणून आपण असं केलं असा आहे तो भाग तो भाग निराळा आहे अजून तितकी काय माहिती तुम्हाला आवश्यकता नाही तेव्हा ए सी डी सी झालं ते म्हणले आय एम नॉट आस्किंग यू वेदर इट इज अन ऑल्टरनेटिव्ह करंट ऑर अ डायरेक्ट व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी मग त्यांनी सराकडे गेले सर आले म्हणे सर हे म्हणे व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी म्हणे इलेक्ट्रिसिटी एसी एसी इट्स अ पॉवर आर आय अंडरस्टँड काय सांग ना इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय त्याला घाम फुटला मास्तरला कारण पोरांच्या पुढे उत्तर देता येईना लिडिंग क्वेश्चन आहे वर्षाला आणला मग कॉलेजचा फिजिक्सचा स्पेशलिस्ट आणला ते म्हणले हे काय विचारतात बघा मगातपासून हे म्हातारा त्रास देते दुसऱ्या आलेल्या माणसांना सुद्धा प्रदर्शन नीट बघून देत नाही आम्हालाही बघून देत नाही ते म्हणले व्हॉट्स युअर प्रॉब्लेम नीट नो प्रॉब्लम यू सॉल्व्ह माय प्रॉब्लम व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी तेही भडकलं त्यालाही माहीत नव्हतं ते म्हणले वाय आर यू ट्रॅव्हलिंग अस गो गोएन आस थॉमस एडिसन ज्याने शोध लावलाय गोएन आस थॉमस एडिसन तो म्हटला सॉरी आय एम माय सेल्फ थॉमस थॉमस एडिसन आय ऑल्सो डोंट नो कळलं का ते म्हणले मला बघायचं होतं तुम्हाला कुठपर्यंत कळलं आहे मी थॉमस एडिसन आहे स्वतः इलेक्ट्रिकसिटीचा शोध मी लावला पण व्हॉट इज इट हे मला माहिती नाही याच्या मागे जी सत्ता आहे ती ईश्वरी सत्ता आहे मला कळून घ्यायचं होतं की तुम्हाला कुठपर्यंत कळलं अरे बापरे म्हणले मला सुद्धा अजून माहिती नाही म्हणून कळलं का तुम्हाला तुम्ही देव आहे नाही म्हणा कळलं न कळलं म्हणा पण कळणं न कळण्याच्या मागे असं कळणं आहे असं कळणं आहे की ज्याच्यानी कळते ते सुद्धा कळत नाही ते कळून घेण्याकरता हे तत्वज्ञान आहे माझं बोलणं कळलं का म्हणून प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे जी अमर्यादा आहे जी असीम आहे जे महान आहे ते तत्व आहे आणि ते नुसतं समजून घेणं आणि समजता समजता त्याचा अनुभव घेणं हे महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून जायचं नाही कुठे हा अनुभव घेण्याकरता हिमालयात जायचं गिरिकंदरामध्ये जायचं नाही घरातल्या घरात चाल काय दृष्टांत दिला घरातल्या घरात चालतोय पण एवढं चालून सुद्धा कुठेच गेला नाही कुठेच पोचला नाही याचा अर्थ कुठेच पोचायचा नाही आहे त्याच ठिकाणी पोचलेलाच आहात फक्त पोचायचं कुठे नाही आहे ठिकाणच परिपूर्ण आहे एवढं कळणं हा ज्ञानोभराच्या तत्त्वज्ञानाचा चितविलास विलास आहे मग आता ह्याचं उत्तर काय हे चाललंय ते काय आहे एक लक्षात घ्या तुम्ही मी विश्लेषण करू नका कायचं चांगलं का वाईट खरं का खोटं पाप का पुण्य हे खालच्या लेवलचा परमार्थ आहे तो हो काही काही माणसं जे तीर्थयात्रेला जातात ना आपल्याकडे म्हण पडलं आहे ना कोणी तरुण बाय आता ह्या टुरिस्टनी सगळी माणसं जाऊ लागली ह्या सगळे टुरिस्ट निघाले आता किती सेंट केवढे काय भयंकर निघाले नाही तर पूर्वी निघाले की नाही कुठे निघाला काशीला हे काय वय आहे वय म्हणजे काय म्हातारपणी का जायचं आयुष्यावर पाप करून घ्यायचं नको ते धंदे करायचे आणि शेवटी धोन मारायचं काय आश्चर्य आहे की नाही हे काय वय आहे का हे वय कशाचं आहे अहो मी आहे कोरेगावचा आमच्या भागातला एक मनुष्य डॉक्टर माझ्याकडे आला मला म्हणाला बाबा महाराज माळ घालायची माझी खूप इच्छा आहे घातली आणि घरी गेल्यानंतर बापाने तोडून फेकून ठेवली तुझं काय वय आहे का, का म्हणले दुकान चालवायचं चा का पंढरीच्या वाऱ्या करायच्या मी म्हटलं आता तुझा बाप जर तुला वैरी भेटला तर बाबा महाराज काय करणार आहेत त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं ऐकण्यासारखं आहे अजून तो मनुष्य माझ्या समोर आहे तो म्हणाला बाप म्हणाला पन्नास रुपये वारीला खर्च पडण्यापेक्षा सिनेमाला जा पण सकाळी उठल्यावर धंद्यावर पाहिजेस अहो पण म्हणला मी एकादशीला एक दिवस जाऊन येतो महाराजांनी शपथ घेतली आहे वारी करण्याची अजिबात नाही जायचं म्हणला माझं बोलणं कळला बाप जर असा निघाला तर पुढची पुरं काय करणार सध्या बापच पुढचं तुम्हाला समजल्यामुळे पुढचं मला बोलायची आवश्यकता नाही जीवनामध्ये जे चांगलं घडेल किंवा वाईट म्हणेल ही श्रीहरीची इच्छा म्हणून स्वीकारा तर जीवनामध्ये समाधान भेटेल नाही तर आयुष्यभर अतृप्त राहाल मन मंदिरा गजर भक्तीचा